नगर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेतील युतीची शक्यता संपुष्टात आली असून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार ठाकूर यांनीही युतीबाबत कोणतीही बोलणी नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान खासदार दिलीप गांधी यांनी भाजपच्या मुलाखतींना मिळालेला उदंड प्रतिसाद हा विजयाची चाहूल असल्याचं म्हटलं. भारतीय जनता पक्षानं नगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी घेतलेल्या इच्छुकांच्या मुलाखतींना मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे भाजपा नेत्यांचा कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. रात्री उशिरा 12 प्रभागाच्या मुलाखती संपल्यानंतर कोर कमिटी सदस्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे नेते ॲडव्होकेट अभय आगरकर यांचा वाढदिवसानिमित्त खासदार दिलीप गांधी यांनी सत्कार केला. निवडणुकीच्या रणधुमाळीत दोघांच्या मनोमिलनावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न यानिमित्त पक्षाच्या अन्य नेत्यांनी केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार दिलीप गांधी यांनी भाजपच्या मुलाखतींना मिळालेल्या मोठ्या प्रतिसादाची माहिती दिली. 11:30-12 पासून आम्ही याला प्रत्यक्षाला सुरुवात केली आहे आणि या निवडणुकीमध्ये आतापर्यंत 117 उमेदवारांच्या आम्ही मुलाखती पूर्ण केल्या आणि त्याच्यामुळे आता वाढता फ्लो आणि संख्या वाढणार आहे. म्हणजे काल बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये काल लोकांनी पक्षाचं जेव्हा माहिती झालं तेव्हा लोकांनी संपर्क केला आणि मग उमेदवारी अर्ज नेली. आम्हाला या निमित्ताने अतिशय आनंद झाला की लोकांनी उत्स्फूर्तपणे येऊन फॉर्म भरून दिले आणि त्याच्यामुळे आज तेवढ्या मुलाखती आत्ता पूर्ण आम्ही केल्या आहेत. आणि असं आहे की आज आम्ही आता 12 वाढ प्रभाग करणार आहोत 12 आणि मग उर्वरित जे राहिले आहेत ते उद्या सकाळी परत 11 आम्ही याच ठिकाणी उद्या बाकीच्या लोकांची मुलाखत घेणार आहोत. एक असं की महानगरपालिका निवडणुकीमध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीनं गेल्या 4-6 महिन्यापासून ज्या पद्धतीनं तयारी केली त्याचा परिणाम सर्वदूर सर्व समाजामध्ये आणि लोकांना एका विकासाच्या अजेंड्यावर भारतीय जनता पार्टी या शहराला पुढे घेऊन जाऊ शकते हा विश्वास निर्माण करण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं या शहराच्या विकासासाठी पहिल्यांदा 10 कोटी रुपयाचा निधी दिला प्रत्यक्ष त्याचं कामकाजही टेंडर वगैरे प्रोसेस कम्प्लीट झाल्या आणि विषय परत 50 कोटी रुपये दिले त्याने आणि त्याचप्रमाणे त्याच्या पुढे जाऊन त्याने MIDC सुभ्यामध्ये जी नवीन इंडस्ट्री आणली आणि त्याच्यातून लोकांना एक नवा रोजगार उपलब्ध होईल आणि नगरपासून 20-22 किलोमीटरवर सुपाजळी MIDC आहे आणि त्याच्यात तिथ्या ती चायना बेस्ट कंपनी आहे. जगातल्या 600 कंपन्यापैकी ती 243 कंपनी आहे आणि तिनं 1350 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट तिथे करते आहे आणि 2019 प्रत्यक्ष प्रॉडक्शन सुरू होईल. आत्ता त्यांनी प्राथमिक काम सुरू पण करून 3 महिने झाले होते. लेबलिंग करणं हे करणं असं सगळा विषय करून त्यांनी केलं. त्याचप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण पैसा आणण्यात यशस्वी झालो. याचा एक सर्वदूर उमेदवारामध्ये खात्री पटली उमेदवारांना आणि त्याच्यामुळे सगळे उमेदवार मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित झालेले आहेत. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुरजित सिंह ठाकूर यांनी शिवसेनेशी युतीचा विषय समोर नसल्याचं सांगत भाजपा स्वबळावर लढण्यास सज्ज असल्याचं स्पष्ट केलं. मुलाखती आटोपतील असा आमचा अंदाज होता मात्र इच्छुकांचा थोडा संख्या पाहता आज या सगळ्या आत्ता फक्त 8 प्रभागाच्या मुलाखती होऊ शकलेल्या आहेत. जेवढ्या संध्याकाळ रात्री उशिरापर्यंत आटकून राहिलेल्या मुलाखती परत उद्या 11 करण्याचा आत्ताच अध्यक्षांनी सांगितलेलं आहे आणि आमचा प्रयत्न आहे 1-2 दिवसात पहिली यादी उमेदवारांची प्रदेशाची मान्यता घेऊन 1-2 दिवसात आणि जयंत पाटीला उमेदवार मिळत नाही हा प्रश्नच नाही. का तर आपणही पाहिले इथली गर्दी येणाऱ्याची संख्या ओढा ज्या उरंतर ॲडिशनल आज तर ज्या प्रभागांच्या मुलाखती संपल्या ज्याही प्रभागासाठी आणखीन आमच्याकडे नावं येत आहेत नोंदणी होती उद्या त्या मुलाखती संपू त्यामुळे तो प्रश्न नाही आहे. भारतीय जनता पार्टीकडे सगळ्या प्रभागात सक्षम उमेदवार आहेत सगळ्या जागेसाठी. नुसता सर्वे बेस असा नाही आहे पण ज्याच्यात जो इच्छुक आहे त्याच्याशी संवाद झाला पाहिजे. त्याच्या आकार काय यांच्यात पाय किंवा त्याचं काय गणित आहे निवडून येण्याचं
पुढचं त्याचं काय विजन आहे, पक्षासंदर्भात त्याची भूमिका काय, या विषयासाठी ह्या मुलाखती याच्यातला आहेत. पण निर्णय करताना सर्वे बेस हा पक्षाचा आहेच का? आहे. त्यामुळे तो आधार घेऊनच आतापर्यंत भारतीय जनता पार्टी सगळीकडे जे जिंकले, की याच्यात कुठल्याही व्यक्तीतनं अडकता जिंकण्याच्या दृष्टीने पक्ष निर्णय करेल, त्याबाबतीत सर्व नेत्यांचं एकमत आहे. सर्व नेत्यांचं इलेक्ट्रोमेरिटचं जर आपण विचार करत असाल तर एकाच घरात दोन तिकीट असते, पती पत्नीला तिकीट घेणं होय, अशा पद्धतीचा निर्णय पण होऊ शकतो. अशी शक्यता कमीच आहे. आत्ता जी काही नावं आली, जी चर्चा झाली, हा राज्यातलं ठिकाण होणार नाही, पण अंतिमता प्रदेशाची जे काही होईल ते मान्यता घेऊनच निर्णय करू. यावेळी पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड, सुनील रामदासी, किशोर बोरा आदी उपस्थित होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.